सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. जरीपटका मेन रोड वरील कपड्याच्या दुकानाला भीषण आग, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. दारू पिल्यानंतर बायको रागवेल म्हणून बायकोच्या धाकाने पतीने केला आपल्याच अपहरणाचा बनाव. रात्रभर पतीच्या शोधात होती हिंगणा पोलीस. आणि नागपूर डेपोतील आतापर्यंत 420 एसटी कर्मचारी निलंबित. कर्मचारी व शासनाच्या आडमुठेपणामुळे सामान्य जनता मात्र हैराण. नागपुरातील जरीपटका मेन मार्केटमध्ये बुधवारी रात्री 12:15 सुमारास एका कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली. आगीचे कारण सध्या स्पष्ट झालेले नाही, मात्र आगीच्या घटनेमुळे परिसरात रात्री गोंधळाचे वातावरण होते. मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सर्व व्यापारी दुकाने बंद करून घरी गेले होते. यानंतर परिसरातील एका दुकानातून धूर निघत असल्याचे नागरिकांना दिसले. काही वेळातच आगीने उग्र रूप धारण केले. यानंतर कापड दुकानाला आग लागल्याची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या 8 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. अग्निशमन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार सुगतनगर सिव्हिल लाईन्स कॉटन मार्केट कळमना लकडगंज त्रिमूर्तीनगर केंद्रातून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. रात को लगभग 10:30 हमारी दुकान में आग लग गई है. हम रात को 10:25 को अपने दुकान बढ़ा के घर को गए थे और 10:37 को हमें बाजू वाले दुकानदार की फोन आई कि आपकी दुकान में कुछ हुआ है और कुछ हुआ है. हम उसी समय आ गए वापस. हमारा रहना यही जेलपत्ता में है. हम 2 में यहाँ पहुँच गए. पहुँचने के बाद जैसे ही हमने शटर को ओपन किया तो हमने देखा कि आग पूरी फैली हुई थी. क्या नाम का दुकान का नाम? हमारी दुकान का नाम न्यू सदगुरु कृपा गारमेंट है. कौन पायल गाड़ी कितने बजे आई? फायर ब्रिगेड की गाड़ी लगभग अंदाजन 11 के करीबन आ गई. फायर ब्रिगेड की गाड़ी वालों तत्काल आए और उन्होंने बुझाया और उन्होंने अपनी सर्विस अच्छी दी है, जिससे आजू बाजू की दुकानों में क्षति होने से बहुत बच गई, क्योंकि आजू बाजू में भी कपड़े की दुकानें हैं. और लेकिन वो सही समय पे आने से है. गाड़ी कितनी आई थी? लगभग फायर ब्रिगेड की 8-10 गाड़ियाँ आ चुकी थी, जिसमें से एक बड़ी गाड़ी भी थी जो पूरी रात भर ये दुकान पे पूरी आग बुझाने का काम किया और सवेरे तक के वो मशक्कत करते रहे. सवेरे लगभग 6 के करीबन वो आग थोड़ी आग काबू में आ गई, जिससे बायकोचा धाक आणि दारूवरील निस्सीम प्रेम यातून सुवर्णमध्य कसा काढायचा हे काही पुरुषांना चांगलंच ठाऊक असतं. दारू तर प्यायची पण बायकोने पकडू नये म्हणून नाना बहाणे ते शोधत असतात. असंच एक प्रकरण हिंगणा पोलीस ठाणे परिसरात समोर आलं. दारू पिल्यानंतर पतीला वाटलं आता घरी गेल्यानंतर आपली काही खैर नाही म्हणून पतीने चक्क आपल्याच अपहरणाचा बनाव केला. गजेंद्र कोहुरे नामक व्यक्ती आपल्या पत्नी सुरेखासोबत गुमगाव रोडस्थित महालक्ष्मी लॉन इथे काम करतो. मंगळवारी दुपारी तो आपल्या बायकोसाठी औषध घ्यायला हिंगण्याला गेला होता. मात्र औषध विकत घेण्याऐवजी त्याने दारू विकत घेतली व दारूचं सेवन केलं. तोपर्यंत रात्र झाली होती. दरम्यान घरी जाण्यासाठी तो निघाला असता दारूच्या अतिसेवनामुळे त्याची बाईक एका शेतात घुसली. तो रात्रभर शेतातच पडून राहिला. सकाळी दारूची नशा उतरली असता त्याला जाग आली. पण आता घरी गेलो तर बायकोला काय उत्तर द्यायचं ह्या संभ्रमात तो पडला. त्यामुळे त्याने एक युक्ती शोधून काढली व बायकोला फोन लावून माझं अपहरण झाल्याचं सांगितलं. आपल्या नवऱ्याचं अपहरण झाल्याचं समजता सुरेखाची पार घाबरगुंडी उडाली व तिने थेट हिंगणा पोलीस स्टेशन गाठलं. पोलीसही अपहरणाची बातमी ऐकून ॲक्शन मोडमध्ये आले व त्यांनी लगेच कंट्रोल रूमला याबाबत माहिती दिली. सर्वत्र गजेंद्रचा शोध घेणे सुरू झाले. मात्र गजेंद्रचा शोध काही लागला नाही. दरम्यान दुसऱ्या दिवशी एका अज्ञात नंबरवरून सुरेखाला कॉल आला की गजेंद्र मिहानच्या रस्त्यावरील पुलाखाली झोपून आहे. सुरेखाने तत्काळ ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गजेंद्रला आपल्या ताब्यात घेत ठाण्यात आणलं व त्याची सविस्तर चौकशी केली.
त्यावर बायकोच्या धाकाने आपणच आपल्या अपहरणाचा बनाव केला असं पोलिसांजवळ त्यांनी सांगितलं. त्याची ही कहाणी ऐकून पोलीसही चक्रावून गेले व जगातल्या सगळ्या धाकांपेक्षा बायकोचा धाक सर्वात उच्चस्थानी असल्याचा साक्षात्कार त्या दिवशी पोलिसांना झाला. एसटी कर्मचाऱ्यांचा हट्टीपणा व शासनातर्फे ठोस निर्णय घेण्यास होणारा विलंब या दोन्हीची शिक्षा मात्र सामान्य जनतेला मिळते. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सामान्य जनतेचे हाल होत असून जवळपास महिना होऊन गेला तरी एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्येचं निराकरण अजूनही झालेलं नाही. आतापर्यंत नागपूर महामंडळाच्या 420 एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. शासन व एसटी कर्मचाऱ्यांच्या भांडणात शिक्षा मात्र सामान्य जनतेला भोगावी लागत आहे. एसटी बंद झाल्यामुळे सगळ्यात जास्त त्रास ग्रामीण भागातील जनतेला होत असून त्यांचं शहरी भागात येणं जाणं कमी झालं आहे. त्यात खासगी वाहनांनीही आपले प्रवासी दर प्रचंड वाढविले आहेत. दरम्यान शासनाने संपावर तोडगा म्हणून कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करून त्यांना कामावर रुजू होण्यास सांगितले. मात्र शासकीय विलिनीकरण झाल्याशिवाय कामावर रुजू न होण्याचा ठाम निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे शासनानेही कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचा सपाटा लावला असून बुधवारी नागपूर मंडळातील आणखी 20 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. आत्तापर्यंत नागपूर मंडळाचे 420 कर्मचारी निलंबित झाले असून निलंबन असो अथवा कामावरून काढून टाकणे असो कर्मचाऱ्यांनीही जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत कामावर रुजू न होण्याचा निश्चय केला आहे. महावीर इंटरनॅशनल नागपूर व रोटरी क्लब पुणे डाऊनटाऊनच्या सहयोगाने अमेरिकेत तयार करण्यात आलेले कृत्रिम हात निःशुल्क व कुठलीही शस्त्रक्रिया न करता गरजूंना लावण्यात येतील. 27 फेब्रुवारी सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत नागपूर येथील MLA हॉस्टेलमध्ये ही सेवा पुरवण्यात येणार आहे. महावीर इंटरनॅशनल नागपूरच्या अध्यक्षा श्रीमती अर्चना झवेरी व सचिव विपुल कोठारी यांनी सांगितले की अशा प्रकारचे हात जगातील 80 देशांमधील जवळपास 70,000 लोकांना लावण्यात आले आहेत. असे लोक ज्यांचा हात कोपरापासून 4 इंच आहे त्यांना या सेवेचा लाभ घेता येईल. या हाताने दैनंदिन कार्य जसे की जेवण तयार करणे, लिहिणे, मोटरसायकल चालवणे इत्यादी करू शकतो. ज्या व्यक्तींना या सोयीचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी आपल्या कटलेल्या हाताचा फोटो, नाव व पत्ता खालील दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करावा. संस्थेचे डायरेक्टर अतुल कोटेचा यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की संस्थेच्या वतीने मागील अनेक वर्षांपासून अनेक लोकांना जयपूर फूट लावण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे याही सेवेचा लाभ गरजूंना घेता यावा म्हणून संस्था प्रयत्नशील आहे. संस्थेचे सचिव विपुल कोठारी यांनी सांगितले की माजी खासदार अजय संचेती यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने अनेक समाजोपयोगी कार्य केली आहेत. आपल्या माहितीत जर असे काही गरजू लोक असतील तर त्यांना हा संदेश नक्की पोहोचवा असे आवाहन त्यांनी केले. मध्य भारत में पहली बार होने जा रहा है और यहाँ जो कैंप है अभी तक के जयपुर फूड का काम कैंप होता था, जो पैरों का कैंप होता था, इस पहली बार इस विदर्भ के अंदर ऑरेंज सिटी के अंदर सरकार की ओर से और ये जो हाथ का कैंप है ये आपके सहयोग के बिना अधूरा है. जब तक लोगों तक ये पूरी जानकारी जाएगी नहीं, जब तक लोगों तक यह न्यूज नहीं जाएगी कि हाथ का कैंप हो रहा है, लगभग पूरे भारत देश के अंदर अनेक ऐसे लोग हैं जो एक्सीडेंट के कारण अपना हाथ जिन्होंने गंवाया और विदर्भ में काफ़ी बड़ी संख्या में ऐसे लोग हैं. अभी जब ये न्यूज जाएंगी तो काफ़ी लोग इस कैंप के अंदर आएंगे. जो मानवता का यह काम है ये महावीर इंटरनेशनल लगातार कर रहा है. इंटरनेशनल नागपुर पुणे डाउनटाउन रोटरी क्लब के साथ मिलकर LN4 जो एक प्रोस्थेटिक हैंड है उसका प्रोजेक्ट लाने जा रहा है. तो उसमें ज़्यादा से ज़्यादा लोगों तक हमारा ये मैसेज पहुँचाने का प्रयास रहेगा कि जो लोगों का हाथ कोनी से 4 इंच तक है वो लोग इसका फ़ायदा उठा सकते हैं. इस हाथ का, ये हाथ जो है इसका रजिस्ट्रेशन शुरू हो चुका है अभी से और 27 फरवरी को सुबह 9 बजे से लेके 1 बजे तक MLA हॉस्टल में नागपुर में ये शिविर लगेगा. ज़्यादा से ज़्यादा लोगों तक हमारी पहुँचने की कोशिश रहेगी और पूरे महाराष्ट्र में ये संदेश जाए ऐसा हमारा मनोगत है. मैकेनिकल हाथ है, अमेरिका में बनी हुई टेक्नोलॉजी है. इससे आप वो हाथ लगने के बाद 1.5 किलो तक का वज़न उठा सकते हैं. उसके अलावा गाड़ी चलाना, कुकिंग करना या खेती बाड़ी करना, ऐसे हल्के फुल्के रोज़मर्रा के काम इंसान दोबारा से नॉर्मल तरीके से कर पाता है. वे झाले का छोटे से ब्रेक ची भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश.
पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। राज्यात गुटख्यावर बंदी असूनही मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होत असल्याचं दिसून येत आहे। या विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी अन्न व प्रशासन विभागाने पुन्हा एकदा कंबर कसली असून रामदास पेठ परिसरातील पान ठेल्यांवर कारवाई करत मोठ्या प्रमाणात गुटख्याचा माल जप्त केला। संपूर्ण राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असून सुद्धा दररोज गुटख्याची सर्रासपणे विक्री केली जाते। या विक्रीवर आळा घालण्यासाठी पोलिसांसोबतच अन्न व औषध प्रशासन विभाग सज्ज झाला असून मागील काही महिन्यांपासून या विभागाद्वारे कारवाई सुरुवात झाली आहे। रामदास पेठ परिसरातील रविराज धाबर्डे, अनंत कुमार चौधरी, अमर सोनटक्के, आनंद महाजन यांच्या दलाने अभय देशपांडे यांच्या नेतृत्वात बाबा पान सेंटर, ताज फ्रेंड पान शॉप इथे छापा मारून 8,500 मुद्देमाल जप्त केला। या सर्व पान ठेल्यांवर बजाजनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। खासगी वाहनांवर उच्च सुरक्षा नंबर प्लेट लावण्याच्या सूचना केंद्र सरकारच्या रस्ते आणि वाहतूक विभागाने सर्व राज्यांना दिल्या आहेत। अशा प्रकारे नंबर प्लेट टाकण्यात येत असल्याने फॅन्सी नंबर प्लेटचे क्रेज हरवले आहे। पूर्वी शौकीन वाहनांवर विविध प्रकारच्या फॅन्सी नंबर प्लेट लावायचे, त्यात दादा, नाना, बॉस, राम अशी विविध नावे लावली जात होती। यामध्ये गेल्या 2 वर्षांपासून सगळीकडे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याचे काम सुरू झाले आहे। एकेकाळी स्पेशल नंबरची मोठी क्रेज होती, पण आता त्यात कमालीची घट झाली आहे। उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातून नवीन वाहने खरेदी केल्यानंतर व जुन्या वाहनांची नावे बदलताना वाहनांची तपासणी केली जाते, त्यानंतर RC बुक व इतर कागदपत्रे दिली जातात। यामध्ये दुचाकी, चार चाकींची चाचणी केली जाते। हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवल्यानंतर त्यावर कोणत्याही वेगळ्या पद्धतीने विशेष प्रकारचा नंबर लावता येत नाही। यामध्ये साध्या पद्धतीने नंबर प्लेट लावण्यात येत असल्याने विशेष क्रमांकाची मागणी कमी झाली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात 4 फूट लांब आणि 1 फूट रुंद पायाचे हाड, 3 फूट लांब हाताचे हाड सापडले आहे। त्याचा आकार पाहता हा डायनासॉर सारखा महाकाय प्राणी असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे। यासोबतच हा हजारो वर्ष जुना दुर्मिळ हत्ती असल्याचाही अंदाज आहे। चंद्रपूरचे भूविज्ञान आणि पर्यावरण तज्ज्ञ प्राध्यापक सुरेश चोपडे सांगतात। चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्याच्या पश्चिमेला तुलाणा गावाजवळून वर्धा नदी वाहते। नदीकाठी काही ठिकाणी पुरात वाहून आलेले बरेच दगड आहेत। येथे फार जुन्या बेसाल्ट दगडांचाही थर आहे। दोन्ही थरांच्या मिश्रणामुळे त्यांच्या कालावधीचा अंदाज लावणे कठीण आहे, मात्र ते हजारो वर्षे जुने असल्याचा दावा चोपणे यांनी केला आहे। शेतकरी विजय थेमणे आणि त्यांचा मुलगा नदीच्या काठावर फिरत असताना त्यांना हाडासारखी कडक गोष्ट दिसली। त्याला पाहून त्यांनी चंद्रपूरचे प्राध्यापक चोपणे यांना माहिती दिली। 29 नोव्हेंबर रोजी त्यांनी जीवाश्म स्थळाचे सादरीकरण करून पाहणी केली। हा डायनासॉर किंवा हत्ती सारख्या महाकाय प्राण्याचे जीवाश्म असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला। 4 फूट लांब हाड पाहून चोपणे यांनी सांगितले की हे 15 फूट उंच आणि सुमारे 20 फूट लांबीचे हे हाड असू शकते। या आकाराचे डायनासॉर किंवा हत्तीच असू शकतात। येथे वाळू उत्खननाचे काम सुरू आहे, त्यामुळे तेथून बाहेर येणारी हाडे पाण्यात टाकली असावी असा अंदाज आहे। येथे सापडलेल्या जीवाश्माची तपासणी केल्यानंतरच ते डायनासॉरचे की हत्तीचे हे स्पष्ट होईल। प्राध्यापक चोपणे म्हणाले की याआधी वरोरा तालुक्यात डायनासॉरचे जीवाश्म सापडले होते। मध्यंतरी झालेल्या उत्खननात असे बरेच जीवाश्म सापडले आहेत। भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाच्या वतीने त्यांनी तात्काळ सर्वेक्षण, सुधारणा आणि भूतकाळातील सजीवांची माहिती देण्याची विनंती केली आहे। 27 नोव्हेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशा वन परिक्षेत्रातील कारवा उपक्षेत्रांतर्गत कारवा बीटच्या खोली क्रमांक 500 मध्ये एक मृत मादा वाघीण आढळली। वाघांच्या संघर्षामुळे वाघिणीचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला असून या वाघिणीच्या मृत्यूसह जानेवारीपासून जिल्ह्यात 12 तर राज्यात 22 वाघांचा मृत्यू झाला आहे। नागभीड तालुक्यातील तळोधी बालापूर शेतात करंट लावून वाघाची शिकार करण्यात आली। त्याचे दात आणि नखे विकण्याच्या प्रयत्नात आरोपींना वन विभागाने पकडले।
याशिवाय कोठारी येथे नागपुरातील बुटीबोरी पोलीस ठाण्यांतर्गत शिकार करून वाघाचे अवयव विकणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली होती. सिंदेवाई येथे वनविभागाच्या पथकाने वाघाच्या अवयवांसह दोन आरोपींना पकडले. चौकशीत दोन्ही आरोपींनी वाघाची नखे, केस, दात आणि हाडे पैशांचा पाऊस पाडण्यासाठी वापरल्याचे सांगितले होते. वनविभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यात 200 अधिक वाघ आहेत. अनेक वेळा वाघ कोणत्या ना कोणत्या अपघातात बळी पडतात, तर अनेक वेळा वाघांच्या भांडणात त्यांचा मृत्यूही होतो. 7 रोजी सिंदेवाई तहसीलच्या मारेगाव नियत क्षेत्रात मृत वाघाचे काही भाग सापडले होते. चौकशीअंती दोन आरोपींनी पैशांसाठी वाघाचे अवयव घेतल्याचे कबूल केले, मात्र त्यांनी वाघाची शिकार केलेली नाही. 8 रोजी राजुरा वनपरिक्षेत्रातील विहिरगाव उपप्रदेश आणि नीत क्षेत्र 172 एक नर वाघ मृतावस्थेत आढळून आला होता. 9 रोजी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर वनपरिक्षेत्रातील शेगाव आष्टाबीटजवळील अर्जुनी कोकेवाडा संकुलातील शेतात वाघ मृतावस्थेत आढळून आला होता. या वाघिणीचा नैसर्गिक मृत्यू झाल्याची माहिती वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. दात, नखे, शेपूट इत्यादी सर्व सुरक्षित होते. नागपूरच्या गोरेवाडा येथे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या खली नावाच्या वाघाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत 12 वाघांचा मृत्यू झाला आहे. तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.